नमस्कार, कसे आहात? आपला आस्वादमध्ये मी अपर्णा सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण व्हेजिटेबल नगेट्सची रेसिपी पाहणार आहोत आणि ही बनवायला खूप सोपी आहे. तर चला पाहूया आपण व्हेजिटेबल नगेट्स. कॉर्न, शिमला मिरची, बारीक चिरलेला कांदा आणि गाजर हे आपल्याला आता तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे. प्रथम आपण तेल टाकून घेऊ थोडंसं. आता थोडासा बटर आणि आपल्याला हे बटर मेल्ट करून घ्यायचं आहे. आपण आता हे शिमला मिरची, कॉर्न आणि हे कॉर्न मी उकडून घेतलेले आहेत आणि हा बारीक चिरलेला कांदा, गाजर हे सर्व आपण 1-2 मिनटं छान असं शिजवून घ्यायचं आहे. आता आपण झाकण ठेवूया आणि मंद आचेवर हे 2-3 मिनटं शिजवून घेऊ. हा मी उकडलेला बटाटा घेतला आहे आणि हे 2 बटाटे मोठे घेतले आहेत. तर आता हे आपण स्मॅश करून घेऊ. धना पावडर, लाल तिखट, जिरा पावडर, काळी मिरी पावडर, नंतर हे ब्लॅक चाट मसाला, गरम मसाला आणि थोडंसं मीठ हे सर्व मसाले आपल्या बटाट्यामध्ये उकडलेल्या बटाट्यात टाकून घ्यायचे आहेत. हे सर्व मसाले मी ह्या उकडलेल्या बटाट्यामध्ये मिक्स करून घेणार आहे. आपण भाज्या फ्राय केल्या होत्या त्यात मिक्स करून घेऊ. बनवायला एकदम सोपी आहे ही रेसिपी आणि हे आपण असं बनवून 1 महिनाभर घरात स्टोअर करू शकतो फ्रीजरमध्ये. हवं तेव्हा हे आपण तळून खाऊ शकतो. आता आपण हे मिक्स करून घेऊ कारण हे गरम आहे, त्यामुळे थोडं चमच्याच्या साह्याने आपण हे मिक्स करून घेऊ. ह्यातला ब्रेड क्रम्स आपण ह्याच्यात थोडं टाकून घेऊ आणि थोडं ब्रेड क्रम्स कोट करायला ठेवून देऊ. ओरिगानो पावडर, थोडं चीज टाकून घेऊ. चीजने एक छान असा त्याच्यामध्ये फ्लेवर येतो. आता हे आपण याच्यात मिक्स करून घेऊ. मी हाताला तेल लावून घेतलं आहे आणि आपण नगेट्स बनवत आहोत तर नगेट्सचे चौकोनी असतात, मग आपण याला चौकोनी शेप देऊ. या प्रकारे असं आपण हा शेप करायचा आहे. असे आपण सगळे नगेट्स बनवून घेऊ.
असे आपण हे चौकोनी शेप करून घ्यायचे आहेत। आता आपण कॉर्नफ्लोअर टाकून घेऊ, थोडा मैदा कोटिंगसाठी। थोड़ी ऑरेगनो, मीठ चवीनुसार आपण मिक्स करून घेऊ। थोडं पाणी टाकून घेऊ आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं पातळसं बॅटर करून घ्यायचं आहे। एक एक नगेट्स त्याच्यामध्ये टाकून घेऊ असे आणि याला कोट करून घेऊ। एकदम हलक्या तरी करायचे, नाहीतर मग ते तुटतात। आता याच्यावर आपण थोडं ब्रेड क्रम्स लावून घेऊ। आपण हे तेलात फ्राय करायला सोडून देऊ। आपले हे नगेट्स झाले आहेत, आपण हे काढून घेऊ। असे हे नगेट्स आपण घरी नाश्त्यासाठी बनवू शकतो, मुलांना डब्यात पण हे आपण देऊ शकतो। तर नक्की ही घरी तुम्ही रेसिपी ट्राय करा आणि खूप सोपी आहे बनवायलाही। तर आता आपले हे नगेट्स बनून रेडी झालेले आहेत। जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला पुढच्या रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहील। याचे साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे। आणि माझ्या अजून काही तुम्हाला स्नॅक्सच्या रेसिपी पाहायच्या असतील तर आय बटनमध्ये मी त्याच्या लिंक दिलेले आहेत। तर अशा प्रकारे आपले हे नगेट्स रेडी झाले आहेत।